हाय, तर आता केक घेऊन आलेला आहे. इथे फुगे आहेत, आता सजवायचं काम करायचं आहे. आणि तिला गंडवून इथे समोर एकांचं बारसा आहे, तिकडे लावून दिलेला आहे. आणि आता केक घेऊन आलो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे केक आणा गेल्यावर 500 रुपये टाकून पण आलेला आहे, कुठं पडलं ते माहीत नाही. म्हणून जरा वेळ झाला, बघू शकताय अंधार पडलेला आहे. आणि तिथला शूट करायला नाही गावलं तरी पण मी आता आपल्याला इथे इथे फुगे सगळे टाकायचे आहेत. तिला काहीच नाही माहिती, बघू फुगे बघितल्यानंतर तिचं काय रिॲक्शन असेल आणि आपण त्याचा पण व्हिडिओ करू. चला सजवायला काम करू. मदतीला कोणाला तरी घेतला असतं, पप्पांना किंवा मम्मीला. ऍक्च्युली मम्मी तिकडे घेऊन गेलेले आणि पप्पा गेटला थांबलेत, कारण का जर ती लवकर आली तर गेटला अडवायला, मात्र मग इथं मी सापडणार ना सरप्राईज गिफ्ट. कमीत कमी भरपूर फुगे आहेत, फुगी त्यांना नाक्य नाही होणार आहे. एक पॅकेट फुग्याचं फुगवलेलं आहे, 35 फुगे फुगून 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 तोंडाचं फुगून तोंडा फुगलेलं आहे, तोंडच फुगले दिसते, बघू शकताय एवढे फुगे पडलेले आहेत. अजून एक पॅकेट फुगवायचं आहे. ओ माय गॉड, बघू शकताय फुगे 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 फुगे. लेट्स गो वन्स मोर. फायनली फुगे फुगवून झालेले आहेत, बघू शकताय अक्षरशः वैताग आलेले फुगे फुगून. मज्जा मज्जा मज्जा. दुसरे लोक बघा काय कशाबद्दल म्हण, कशाबद्दल जरा सांगू शकताय काय तुम्ही? सांगा ना कशाबद्दल. कसं आहे, ह्यांचा बर्थडे 20 तारखेला आहे. हो मग 20 तारखेला ह्यांनी कॉलेजमध्ये असणार, मग जरा म्हटलं फॅमिली सेलिब्रेट जर करूया म्हटलं मी नाही जा. तर फॅमिली सोबत आम्ही सेलिब्रेट करण्यासाठी प्लॅनिंग केलेलं आहे म्हणा.